एसटीचा अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न. 1950 रोजी प्रवासी वाहतुकीचे राष्ट्रीयकरण झालं आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना झाली. केवळ एसटीमुळेच महाराष्ट्रातील गावं एकमेकांशी जोडली गेली. ग्रामीण भागात जी काही शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचली ती केवळ लोकवाहिनी एसटीमुळेच. एसटी ग्रामीण जनतेची रक्तवाहिनी झाली. एसटीवर अनेक खासगी धनदांडग्या प्रवासी वाहतुकीचे आक्रमण होत असतानाही एसटी आपली सामाजिक बांधिलकी जोपासून अविरतपणे धावत आहे. राधानगरी येथील एसटी बस स्थानकात एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आगार प्रमुख सागर पाटील यांनी झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या एसटीचे पूजन केले. यावेळी प्रवाशांना साखर पेढे वाटण्यात आले. यावेळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुनील कांबळे, आर डी पाटील, कृष्णा लांघी, आर डी फगरे, यशवंत पाटील, उत्तम शेंडे, चंद्रकांत वंजुळे, सुप्रिया लाड, मनीषा बाजारी, स्वीटी परीट, जयसिंग पाटील, दत्तात्रय दावणे, मनोज चव्हाण यांच्यासह कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते. कोल्हापुरी कारभारासाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे.